हॅलो पंढरपूर न्यूज, प्रत्येकाच्या हक्काचं डिजिटल व्यासपीठ। आपल्या जिव्हाळ्याची प्रत्येक बातमी हॅलो पंढरपूर .com वर। चिकणे वस्ती शाळेचा स्लॅब बांधल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात सतत गळत असतो, यावर कोणीही लक्ष न दिल्याचे दिसत आहे। तसेच हे बांधकाम ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निदर्शनात येत असून सध्या शाळेचे स्लॅब अत्यंत धोकादायक परिस्थितीत आले आहे। दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शाळेतील विद्यार्थ्यांना स्लॅब गळत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। सतत ओलावा असल्याने घाणवास सहन करावा लागतो। पुस्तके व शालेय साहित्य भिजत आहे। मुलांना शाळेत आल्यानंतर शाळेत व वरांड्यात स्लॅब पडण्याची भीती वाटते। शिवाय पावसामुळे शाळेतील सुमारे 10,000 रुपये किमतीचे तक्ते भिजून खराब झाले आहेत। या संदर्भात येथील पालक, शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापक सचिन बरडकर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देऊन देखील याची दखल घेतली जात नाही, तर काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे। दहिगाव येथील चिकणे वस्ती या शाळेमध्ये आलेला आहोत। या चिकणे वस्ती शाळेमध्ये पावसाळ्यामध्ये अतिशय बिकट अवस्था या शाळेची असते। पावसाळ्यामध्ये इथला स्लॅब गळत असतो आणि विद्यार्थी या ठिकाणी आपल्यासोबत त्या शाळेचे विद्यार्थी आहेत। आपण त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ की काय त्यांना अडचण येते, बाळा काय अडचण येते तुम्हाला पावसाळ्यामध्ये? खूप भीती वाटते, खूप घाणवास येतो आणि आम्ही प्रार्थना भेट बसल्यावर ती स्लॅब पडायची भीती वाटते आम्हाला। म्हणून अनेक भीती वाटते आम्हाला। या ठिकाणी आपण पाहिलं की स्लॅब पडण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसायला सुद्धा नको वाटते।